सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावठाण क्षेत्राचे ड्रोनद्वारे भूमापन कार्यक्रमाचा शुभारंभ गेळे फणसवडे मासुरे येथे करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गावठाण क्षेत्र असलेले आणि हद्द निश्चित न झालेले एकूण 19 गावं आहेत. यात मालमत्ता सर्वे नंबर मिळालेले 13 तर मालमत्ता सर्वे नंबर न मिळालेले 6 गावं आहेत. सर्वे नंबर मिळालेल्या गावामध्ये कुडाळ तालुक्यातील अणाव सातवडवाडी, तालुक्यातील गेळे चौकुळ, फणसवडे, नेने, मासुरे, केगाव, मालवण तालुक्यातील सडेवाडी, पिरावाडी, कट्टा, देवगड तालुक्यातील लिंगडाळ, धालावली, दोडा मार्ग तालुक्यातील वज्रे या 13 गावांचा समावेश आहे. तर सर्वे नंबर न मिळालेल्या गावामध्ये कुडाळ तालुक्यातील पाट, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त, देवगड तालुक्यातील तोरसोळे, किजवडे आणि दोडामार्ग तालुक्यातील गुडगेवाडी मोरले या गावांचा समावेश आहे. सिंधुदुर्गामध्ये गावठाण जमीन वादातून मोजणीसाठी बरीच मागणी होती, मात्र इथल्या दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे यात अडचणी निर्माण होत होत्या. प्रथम मी आपणास या गोष्टीची माहिती देतो की ही गावठाण भूमापन योजना नेमकी काय आहे आणि ती कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये सन 2019 शासन निर्णय पारित केलेला आहे, त्याच्यानुसार गावठाणांचे भूमापन करण्याचे प्रस्तावित आहे. याच्यामध्ये राज्याच्या 3 विभागांचा संबंध येतो, त्याच्यात ग्रामीण विकास विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि सर्वे ऑफ इंडिया. या 3 विभागाच्या माध्यमातून गावठाण भूमापनाची योजना प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत आहे, त्याप्रमाणेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील राबवण्यात येत आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गावठाणांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे त्या किती गावठाणे आपल्याला गावठाण भूमापनद्वारे मोजणी करणे आवश्यक आहे किंवा ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करण्यासाठी मिळू शकतात याची आम्ही अभिलेखातून पडताळणी केली. ग्रामविकास विभागाकडून म्हणजेच आपल्या गटविकास अधिकारी यांच्याकडून देखील आपण त्याबाबतची माहिती प्राप्त करून घेतली आणि सर्व माहिती प्राप्त करून घेऊन एकूण माहितीच्या आधारे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 32 गावांमध्ये गावठाण भूमापन योजनेचे काम करता येईल असं सर्वसाधारणपणे आपण निश्चित केलेलं आहे.